हाँ नमस्कार, आज अपन त्रिकोण मधे स्वाध्याय 5.3 तर याच्यामध्ये समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आहेत। जर एखाद्या त्रिकोणात दोन बाजू समान असतील तर समान बाजू समोरील कोन समान असतात, किंवा त्याचा व्यत्यास एखाद्या त्रिकोणात दोन कोन समान असतील तर त्या कोणासमोरील बाजू समान असतात, यावर आधारित स्वाध्याय 5.3 हा आहे। त्याच्यातलं एक उदाहरण येतं आहे, समोर घेतलं आहे त्रिकोण ABC। आकृतीत बघा, त्रिकोण ABC हा त्रिकोण ABC आहे व त्रिकोण DBC हे समद्विभुज त्रिकोण आहेत। त्रिकोण ABC व त्रिकोण दुसरा त्रिकोण कोणता DBC कुठे आहे बघा आकृतीत, DBC हे समद्विभुज त्रिकोण आहेत। आणि ते कसे आहेत, एकाच पायावर उभे आहेत। कोणत्या पायावर उभे आहेत, BC या पायावर उभे असलेले हे दोन्ही समद्विभुज त्रिकोण आहेत। आणि AD हे शिरोबिंदू A आणि या दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू D यातून जाणाऱ्या रेषा बाजू BC ला कुठं P मध्ये काय करते, छेदते। तर एवढ्या माहितीवरून हे चार प्रश्न आहेत, हे चार प्रश्न सिद्ध करायचे आहेत। तर पहिला प्रश्न आहे त्रिकोण ABD कुठे आहे बघा आकृती, त्रिकोण ABD याच्याशी एकरूप त्रिकोण ACD, त्रिकोण ACD हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। त्याची सिद्धता लिहूया आपण, हा पहिला त्रिकोण आपण जे त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत ते दोन त्रिकोण इथं उल्लेख करूया, त्रिकोण ABD व त्रिकोण ACD मध्ये। आता याच्यात दिलेली माहिती काय बघा, हे दोन्ही त्रिकोण जे आहेत, त्रिकोण ABC कुठे आहे बघा आकृती, त्रिकोण ABC हा BC पायावर उभा आहे, म्हणजे ह्या दोन बाजू समान आहेत। त्रिकोण DBC हा सुद्धा BC पायावर उभा आहे, तर त्याच्याही दोन बाजू समान आहेत। ही माहिती आपल्याला दिलेली आहे। तर याच्यावरून आपल्याला त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। दिसते का बघा, इथं रेखांकित करतो मी, हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। त्याच्याकरता इथं घेऊया, तीन घटक आपल्याला पाहिजेत, कारण गृहितकाला तीन घटक लागतात। ते तीन घटक आपल्याला उपलब्ध कोणते आहेत आणि आपलं पूर्वज्ञान, यातून आपल्याला एखादा घटक मिळेल आणि त्याच्यावरून हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील। तर पहिला घटक कोणता, AB, या त्रिकोणाची AB बाजू आणि या त्रिकोणाच्या कोणत्या बाजू समान आहे, AC। AB बरोबर AC आणि दिले आहे। दुसरी गोष्ट बघा, दुसरा जो त्रिकोण आहे DBC त्याचा पाया BC आहे, राहिलेल्या दोन बाजू समान आहेत BD आणि DC। BD बरोबर DC, म्हणजे या त्रिकोणाच्या आपल्याला दोन बाजू मिळाल्या, या त्रिकोणाच्या सुद्धा संगत दोन बाजू मिळाल्या, ह्या दोन जोड्या। तिसरी जोडी कोणती असेल बघा, बाजू मिळतोय का कोण मिळतोय बघा, कोणासंबंधी आपल्याला काही माहिती इथं उपलब्ध नाही दिलेल्या माहिती। तर इथं मग राहिले कोणते बाजू, कोणती बाजू सामायिक आहे बघा, ह्या दोन्ही त्रिकोणांची बाजू कोणती बाजू सामायिक आहे, AD। AD हे दोन्ही त्रिकोणांची बाजू असल्यामुळे ADशी समान AD, कारण काय, सामायिक बाजू ही समान असते। आणि या दोन गोष्टी आपल्याला प्रश्नात दिलेल्या आहेत, वरती माहिती दिलेली आहे की याच्यावरनं हे तिन्ही घटक बघा, या त्रिकोणाचे तिन्ही घटक आणि त्या दुसऱ्या त्रिकोणाचे संगत तीन घटक, ह्या जोड्या आपण लिहिलेल्या आहेत। हे कोणते घटक आहेत, कोणाचे आहेत का बाजूचे आहेत बघा, ही तिन्ही घटक कसे आहेत, बाजूचे आहेत। आणि म्हणून हे त्रिकोण ABD शी एकरूप त्रिकोण AC। कोणतं गृहितक लागतं आहे, हे घटक कोणते आहेत, तिन्ही घटक हे आता सामायिक बाजूला आपण एक खूण करूया वेगळी, दोघांची तिन्ही जे घटक आहेत ते बाजूचेच आहेत, म्हणजे कोणतं गृहितक लागला, बाबा गृहितक, बा म्हणजे बाजू, या गृहितकाने हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप। आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले तर पुढे बघा, प्रश्नांचा आपण जर विचार केला तर याच्यातला एखादा प्रश्न मागोपुढे सिद्ध करून दाखवला तरी चालतो, त्याचा काय प्रश्न आहे, या क्रमानं पाहिजेत असं काय नाही आहे। तर इथे एक प्रश्न आहे बघा, कोण A आणि कोण D AP हा दुभाजक आहे, कोण A जो आहे त्याचा AD हा काय दुभाजक आहे, म्हणजे दोन्ही कोण समान हे दाखवायचं आहे तिसऱ्या प्रश्नात आहे, ते आपल्याला इथं उपलब्ध होते। हे जेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप होतात तेव्हा या संगत कोण सुद्धा काय होतात, एकरूप। आणि दोन कोण एकरूप झाले तर हा काय होतो, दुभाजक होतो, म्हणजे हा तिसरा प्रश्न आपल्याला इथून मिळतो, याच्यात मिळतो। आणि म्हणून संगत कोण, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण कोणते बघा, की आपण अशी घडी घातली तर कोण A हा AD मधून आपण घडी घातली तर हे दोन कोण एकरूप होतात, कोण BAD शी एकरूप, कोण CAD
हे आपल्याला मिळते. नंबर एक करा, करण्याचा काय उपयोग पुढे होईल बघूया. कारण का एकरूप त्रिकोणाची, वरती आपण उल्लेख केलेले दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, त्याचे राहिलेले संगतकोन एकरूप त्रिकोणाचे संगतकोन हे कसे असतात, एकरूप असतात. आणि म्हणून हे जेव्हा दोन कोण समान होतात तेव्हा याला काय म्हणतात, दुभाजक म्हणतात. आणि म्हणून कोण ए चा किरण एडी हा काय आहे, दुभाजक आहे, हा दुभाजक आहे. म्हणजे आपण तिसऱ्या प्रश्नात गेलो, कोण ए चा एपी अर्थात एपी म्हणजेच एडी आहे, एक रेषेबिंदू, इथं एपी केला तर चालेल किंवा एडी म्हटला तर चालेल, एकाच रेषेची नावं, कारण तिन्ही रेषी तिन्ही बिंदू जे आहेत ते एक रेषी आहेत, त्यामुळे रेषा एडी म्हणू शकता, रेषा एपी म्हटला तरी चालतं. हा काय होतो, दुभाजक होतो, हे आपल्याला इथं मिळतं. आता बघूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न कोणता आहे, त्रिकोण एबीपी, कुठे आहे बघा, ए बी पी म्हणजे पूर्ण इकडं मोठ्या त्रिकोणाचे समान दोन भाग होतात बघा, ए बी पी आणि ए सी पी, हे दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. त्याचा इथं उल्लेख करूया, त्रिकोण ए बी पी व ए बी पी व त्रिकोण ए सी पी मध्ये, या दोन्ही त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण करूया आणि कोणते घटक मिळतात ते तीन घटकांची इथं यादी किंवा संगत घटकांची यादी आपण इथं लिहूया. आकृती बघा, ए बी पी हा त्रिकोण विचारात घेतला तर इथं बाजूवर खूण केलेले आहे आणि ए सी पी मध्ये ए सी आहे. ए बी बरोबर ए सी हे दिलेलं आहे. दुसरा घटक बघा, हा दिला आहे, वरती आपण लिहिलं बघा ए बी बरोबर ए सी, या लांब त्रिकोणातसुद्धा घेतलं होतं, दिले आहे. दुसरा घटक आपण एक नंबरमध्ये बघा, हे दोन्ही कोण काय समान आहेत, कारण दोन्ही त्रिकोण हे एकरूप होतात, पहिली जोडी एकरूप झाल्यानंतर राहिलेले संगत कोण एकरूप होतात, ती जोडी लिहिले त्याचा इथं उपयोग करूया. एक वरून म्हणून त्याच्याकरिता आपण नंबर लिहायचा आणि त्याला इथं घेता येत, एक वरून कोण बी ए डी, कोण बी ए डी म्हणजेच कोण बी ए पी, कोण बी ए डी असं लिहा पाहिजे, बरोबर कोण कोणता आहे, सी ए पी, सी ए डी, सी ए डी. आता बी ए डी म्हणजे बी ए पी म्हटलं चालतंय आणि म्हणून कोण बी ए पी एक बरोबर कोण सी ए पी, कारण का दरम्यान तर कसे आहे, ए डॅश डी डॅश पी असं लिहू शकता तुम्ही, कारण एकाच कोणाचं नाव एक बाजू आपण इथपर्यंत आले ती बाजू वाढवली तरी त्या कोणाच्या मापात काय फरक पडत नाही, एकाच कोणाची नावं आहे त्याला, कारण एक रेषेबिंदू असल्यामुळे. हा पहिला घटक झाला, हा दुसरा घटक झाला, तिसरा घटक बघा, तिसरा घटक कोणता, दोन्ही त्रिकोणांना काय बघा, ए बी पी आपण बघतोय आणि ए सी पी बघतोय, त्याची कोणती बाजू समान आहे काय, ए पी, ए पी बरोबर ए पी, त्याला कारण काय, सामायिक, तिसरा घटक. ह्या तीन घटकावरनं एक दोन तीन बघा, आपण ही बाजू घेतली, पहिली जोडी घेतली ही, दुसरी इथं कोणांची जोडी घेतली, बा झाल्यानंतर को झाला आणि ही बाजू काय, दोन्ही त्रिकोणांची काय होते, सामायिक बाजू ए पी, ए पी बरोबर ए पी. आणि म्हणून कसोटी कोणती लागते किंवा गृहीतक कोणतं लागते, बाजू कोण बाजू. आणि म्हणून हे वर उल्लेख केलेले त्रिकोण जे आहेत, ए बी पी त्रिकोण ए बी पी शी एकरूप त्रिकोण कोणता आहे, ए सी पी. गृहीतक कोणतं लागलं, दोन बाजूंच्या मध्ये समावेश झालेला कोण समान आहे, म्हणजे बाकोबा गृहीतक लागतं, कारण पहिली बाजू ही दिलेली आहे प्रश्नात, को म्हणजे आपण विधान एक मधून घेतलेलं आहे आणि नंतर तिसरा जो बाजूचा घटक आहे तो सामायिक आहे, याच्यावरनं दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप, म्हणजे दोन प्रश्न इथं संपले. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न बघा, ए पी ही काय, बी सीचा काय लंबदुभाजक, म्हणजे इथं माप काय होणार, 90 मिळणार आहे पाहिजेत आपल्याला, तो घटक याच्यातनं मिळतो. जेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप होतात तेव्हा हे संगत कोण सुद्धा काय होतात, एकरूप, त्याचा उपयोग करूया आपण. हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर राहिलेले घटक एकरूप होतात, इथं आलो आहे पण. आणि म्हणून हे रेस थोडा वेळ पुसूया आपण, हे त्रिकोण दिसतात बघा राहिलेले, आता इथून जर घडी घातला तर इथं ही इथं एकमेकावर संगती होणार, इथं ए बी पी
आणि म्हणून कोण ए बी पी शी समान कोणता होणार ए सॉरी ए बी पी नव्हे ए पी बी म्हणे कारण शिरोबिंदू आपल्याला पी पाहिजे पी पाशी 90° कोण ए पी बी ए पी बी शी समान कोणता होतो ए पी सी हे कारण लिहा जेव्हा दोन त्रिकोण एकरूप होतात तेव्हा राहिलेले संगत कोणांचे घटक एकरूप असतात संगत कोण एकरूप त्रिकोणांची एकरूप त्रिकोणांचे संगत कोण हे एकरूप असतात मग आता हे दोन्ही कोण एकरूप आहेत आणि दोन्ही कोण काय कसे आहेत एका रेषेच्या एका अंगाला आहेत म्हणजे हे दोन्ही कोण काय होतात पूरक कोण होतात रेषी जोडीचे कोण होतात पण हे एकमेकांचे पूरक आहेत किंवा कंसात म्हणा रेषीय जोडीचे कोण असं म्हटलं तरी चालतं रेषीय जोडीचे कोण कारण रेषेच्या एकाच अंगाला हे दोन कोण आहेत म्हणजे रेषी जोडीचे कोण किंवा एकमेकांचे पूरक आहेत म्हणजे यांची बेरीज किती 180 रेषेच्या एका अंगाला दोन कोण असतील तर दोन कोण किंवा तीन कितीही कोण असतील एका एका अंगाला एका बिंदूतून तर त्या सर्व कोणाची बेरीज 180 कारण कोण मापकात बघा एकावरला 0 असेल दुसऱ्यावरला 180 असेल मग आता हे दोन्ही कोण समान आहेत आणि दोघांची बेरीज कशी आहे 180 आहे आणि म्हणून कोण ए बी पी कोण ए बी पी बरोबर कोण ए पी सी याचं प्रत्येकी माप काय असणार 90 आणि 90 मिळून किती होतात 180 मग त्यामुळे आपल्याला इथं मिळते ए पी हा काय बी सीचा काय लंब आहे आणि इथं काय दुभाजकसुद्धा मिळू शकतो तसेच म्हणा दुभाजक बघ त्यासाठी बघूया तसेच हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप मिळालेले आहेत हे दोन्ही त्रिकोण एकरूप मिळाले की राहिलेले बाजूसुद्धा संगत बाजूसुद्धा एकरूप होतात तसेच एकरूप त्रिकोणाच्या राहिलेल्या किंवा राहिलेल्या संगत बाजूंच्या जोड्या संगत बाजूंच्या जोड्या समान असतात जोड्या समान मग राहिलेल्या बाजू कोणत्या आता आपल्याला इथं ही बाजू वापरलेली आहे ही दोन सामायिक घेतलेली आहे राहिलेली तिसरी बाजू कोणती आहे बी पी बरोबर पी सी आणि म्हणून बी पी बरोबर पी सी ह्याला आपण एक नंबर करा किती झाला एक नंबर झाला आहे इथं दोन घ्या क्रमागत इथं नंबर तीन करा दोन आणि तीन वर्ण आपल्याला काय कळतं आहे इथं बघा आपण लंबदुभाजक जो आहे एखादा रेषाखंड असेल आणि त्या रेषेवर आपण एक लंब रेषा काढली आणि या रेषेमुळे ह्या रेषाखंडाचे समान दोन भाग होत असतील एखाद्या रेषाखंडावर मध्यबिंदूतून आपण एक लंब रेषा काढली हे दोन तुकडे समान होतील तेव्हा या रेषेला काय म्हणतात या रेषेमुळे लंब पण आहे आणि दुभाजक आहे पण त्याला लंबदुभाजक म्हणतात याच्यावरचा कोणताही बिंदू घेतला तर त्या अंत्यबिंदूपासून कसा असतो समदूर असतो तेच आकृती दिसते समद्विभुज त्रिकोण आहेत दोन्ही पण हे दाखवलेलं आहे ते लिहिता येते आणि म्हणून दोन विधान दोन व तीन वरून विधान दोन व तीन वरून विधान दोन आणि तीन वरून काय सिद्ध होत आहे ए पी हा बी सीचा लंबदुभाजक आहे ए पी हा बी सीचा बाजू बी सीचा लंबदुभाजक आहे किरण ए पी हा बी सीचा लंबदुभाजक आहे समजतं ना ए पीमुळे या बी सीवर आपण ए पी छेदलेले आणि छेदबिंदूपाशी होणारे दोन कोण हे 90-90 आहेत आणि ह्या बी सीचे रेषाखंडाचे समान दोन भाग होतात मग ए पीला काय म्हणतात लंबदुभाजक आहे म्हणतात आणखीन एक प्रश्न राहिलेला डी कोण डी जो आहे कोण डीचा ए पी हा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आपल्याला हे दोन कोण समान दाखवायचे आहेत त्याच्याकरता आपल्याला ह्या दोन त्रिकोणांचा विचार करावा लागेल तिथं लिहूया कारण तो पूर्ण होईल तो पूर्ण करूया आपण प्रश्न आता त्रिकोण बी पी डी
व दूसरा त्रिकोण क्या है बी पी डी व त्रिकोण सी पी डी मध्य या दोन त्रिकोणामध्ये आपण निरीक्षण करूया एक घटक दिलेला आहे माहिती तर दिलेलं आहे बी डी आणि डी सी समान आहे बी डी बरोबर डी सी ही गोष्ट दिलेली आहे दुसरी गोष्ट कोणती सामायिक घ्या डी पी बरोबर टी पी बरोबर डी पी हे याला सामायिक येणार कारण पहिला घटक प्रश्नातच दिलाय आपण ही घेतली जोडी दुसरी सामाय घेतली आणि बी पी बरोबर पी सी इथं नंबर 3 आहे बघा तो घेऊ शकता बी पी बरोबर पी सी विधान 3 वरून विधान 3 वरून मग याच्यावरून आपल्याला कोणता गृहितक लागतं बघा ही बाजू घेतली ही सामाय घेतले आणि हे सुद्धा घेतलेत म्हणजे तिन्ही घटक बाजूचे आहेत आणि म्हणून त्रिकोण बी पी डी एक रूप त्रिकोण कोणता सी पी डी याला ग्रहितक कोणतं बाजूचं बा ग्रहितक या ग्रहितकाने हे दोन्ही त्रिकोण काय होतात एकरूप होतात त्यामुळे राहिलेले आपल्याला कोण एकरूप मिळतात त्यामुळे हा कोण डी जो आहे पूर्ण बी डी सी म्हणजे कोण डी चा ए पी हा काय होतो दुभाजक होतो आणि म्हणून कोण पी डी पी कोण पी डी बी शी समान पी डी पी शी समान पी डी सी कोण पी डी सी आणि म्हणून हे दोन्ही कोण समान होतात कोणामुळे या किरणामुळे आणि या किरणाला काय म्हणतात कोण दुभाजक म्हणतात आणि म्हणून लास्ट घ्या गणित मोठं आहे पण या गणितात बरंचसं काही आपल्याला शिकायला मिळते त्यामुळे हे गणित घेतलेलं आहे आणि म्हणून कोण डी किंवा कोण डी म्हणा 3 अक्षर घ्या कोण बी डी सी चा किरण ए पी हा काय आहे कोण दुभाजक आहे हा दुभाजक कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे हे सिद्ध होते म्हणजे हा प्रश्न हे चारही प्रश्न आपण या पद्धतीनं सोडवलं आणखीन एक प्रश्न बघूया आपण यातला स्वाध्यायामध्ये दुसऱ्या प्रकारचं घेऊया आपण त्रिकोण ए बी सी मध्ये प्रश्न येतो चौथा प्रश्न दुसरा प्रश्न घ्या त्रिकोण ए बी सी मध्ये बी व सी एफ सी एफ बी ई व सी एफ हे दोन समान शिरोलंब आहेत दोन समान शिरोलंब आहेत शिरोलंब आहेत हे दिलेले बाब आहे पूर्ण विराम पुढे बघा कर्णभुजा गृहितकाचा वापर करून कर्णभुजा गृहितकाचा कर्णभुजा गृहितकाचा वापर करून त्रिकोण एबीसी त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण आहे असे सिद्ध करा असे सिद्ध करा आकृती याला दिलेली नाही आपण आकृती बनवायची आहे दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती बनवायचा आणि प्रश्न विचारलेला सोडवायचा आहे त्यानुसार बघूया आपण आकृती बनवूया त्रिकोण एबीसीमध्ये दोन शिरोलंब दिलेले आहेत शिरोबिंदू त्रिकोण एबीसीचे कोणते असतील 3 शिरोबिंदू आहेत
ए शिरोबिंदू, बी आणि सी हे तीन शिरोबिंदू आहेत. त्यानुसार आपण एक त्रिकोण बनवूया. हा त्रिकोण एबीसी मध्ये शिरोबिंदूला आपण नाव देऊया ए, दुसरा बिंदू शिरोबिंदू बी आणि तिसरा सी. याच्यामध्ये बी व सी एफ हे काय आहेत, दोन समान आहेत आणि ते काय आहेत, शिरोलंब. बी शिरोबिंदू आपल्याला उपलब्ध आहे आकृतीत. बी बिंदूतून समोरची बाजू कोणती, सी ए सी. ए सीवर काय करायचं, आपल्याला शिरोलंब काढायचा आहे. बी बिंदूतून समोरच्या बाजूवर लंब काढतो आपण, त्याला शिरोलंब म्हणतात. आता गुण्याचा वापर करूया किंवा डायरेक्ट रेषा काढून इथं चौकोन दाखवला तरी चालतो. म्हणजे काय झाला, हा लंब आहे, एकमेकांना लंब आहेत आणि शिरोबिंदूतून जाणारी रेषा आहे म्हणजे शिरोलंब होतो. याला नाव काय, बी ई. सी एफ, आता सी शिरोबिंदू आहे, त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, ए बी. त्याच्यावर सुद्धा आपण शिरोलंब काढूया, आकृती दाखवूया. सी एफ, सी एफ हा शिरोलंब आणि दोन्ही शिरोलंब कसे आहेत, समान आहेत हे दिलेलं आहे. म्हणजे बी आणि सी एफ काय आहेत, समान आहेत. तर याच्यावर आपल्याला कर्णभुजा गृहितकाचा वापर करायचा. इथेही 90 दाखवू शकतो आपण शिरोलंब असल्यामुळे. कर्णभुजा गृहितकाचा वापर करून त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज दाखवायचा. त्याच्याकरता काय काय बघा, दोन त्रिकोणांचा विचार करायला लागेल. कोणते त्रिकोण आपल्याला समद्विभुज म्हणजे ए बी बरोबर ए सी हे सिद्ध करायचं आहे. ए बी बरोबर ए सी हे सिद्ध केलं की काय होईल, तो समद्विभुज त्रिकोण होईल. तर शिरोलंब हे जे दिलेले आहेत ते शिरोलंब घेऊन आपण दोन त्रिकोण कोणते मिळतात बघा. पहिला बी हा शिरोलंब घेऊन त्रिकोणाचं नाव काय होईल, त्रिकोण ए बी ई. त्रिकोण ए बी ई व दुसरा त्रिकोण कोणता होईल, ए सी एफ. त्रिकोण ए सी एफ या दोन त्रिकोणामध्ये तीन घटक मिळतात का बघा, कोणते कोणते घटक मिळतात. तर पहिला शिरोलंब कसे आहेत, समान आहेत. म्हणजे बी बरोबर या त्रिकोणाची बी बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची कोणती, सी एफ. बी बरोबर सी एफ कारण दिलेलं आहे, शिरोलंब समान म्हणून दिलेलं आहे, त्याचा उल्लेख करू शकता. हे दोन्ही शिरोलंब आहेत आणि ते समान आहेत, त्याचा उल्लेख करूया. दुसरी गोष्ट, आपण या त्रिकोणात एक ही बाजू आली आणि दुसरी ही बाजू आली, ह्या समान आहेत. दुसरा घटक कोणता आहे, कोण मिळू शकतो आपल्याला, कोण कोणता, ई. किंवा तीन अक्षरे काय होते, कोण बी ई ए शी समान कोणता होतो, कोण सी एफ ए किंवा ए एफ सी. सी एफ ए म्हणे, कोण सी एफ ए बरोबर किती, 90°. कारण शिरोलंब जिथं एकमेकांना छेदतात तिथं 90 मापाचा कोण होतो. तिसरा घटक कोणता बघा, कोण ए हा सामायिक आहे बघा. या त्रिकोणाचा कोण आहे ए आणि दुसऱ्या त्रिकोणाचा सुद्धा कोण ए आहे. एक अक्षर लिहिलं तर चालेल, कोण ए बरोबर कोण ए काय होत आहे, सामायिक. त्याच्यावर आपल्याला कसोटी कोणती मिळते बघा, घटक कोणते आहेत, हा सामायिक आहे. कोण करूया आपण, कर्णभुजा गृहितकाचा वापर करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात, त्रिकोण ए बी एकरूप, त्रिकोण ए सी एफ. कोणते गृहितक लागते बघा, हा घटक बाजूचा आहे, इथं कोण आहे, कोण आहे, को भाग गृहितक लागते, हा सुद्धा आहे गृहितक, को भाग गृहितक. को भाग गृहितक आणि हे दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. त्याच्यानंतर आपल्याला ए बी बरोबर ए सी मिळते आणि म्हणून राहिलेल्या बाजू ए बी बरोबर ए सी, राहिलेली संगत बाजूंची जोडी, संगत बाजूची जोडी समान होती आणि म्हणून त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी हा काय होतो, समद्विभुज होतो. समद्विभुज त्रिकोण आहे किंवा होतो.
की आपण या ठिकाणी कर्णभुजा ग्रहीतक वापरलं का नाही, फक्त समद्विभुज त्रिकोण असं सिद्ध करा म्हटलं की आपल्याला हे मिळतं. त्याच्यानंतर कर्णभुजा ग्रहीतकाचाच वापर करून सोडवायचं असेल तर आपल्याला हे दोन त्रिकोण घ्यायला लागतील. ते पण बघूया, दोन पद्धतीने दाखवूया, फक्त समद्विभुज त्रिकोण दाखवा म्हणजे इतकं. त्याच्यानंतर आता बघूया, आता किंवा दुसरी पद्धत म्हणा, त्रिकोण हे घेऊया आपण, त्रिकोण बी एफ सी, त्रिकोण बी एफ सी व बी एफ सी व त्रिकोण सी ई बी एफ सी घेतलं नाही सी एफ बी या या दोन त्रिकोणामध्ये काय काय मिळतं बघा. एक म्हणजे शिरोलंब समान आहेत मिळते, नव्वदमापाचं कोण मिळते, आणि इथं काय होते बी सी मिळणार, बी सी काय होते सामायिक होते. त्याच्यावरनं बाबा नव्वद बी सी ठीक आहे ठीक आहे हो मिळते मिळते. हा इथं एक मिनिट कर्णभुजा बरोबर. हा या त्रिकोणामध्ये तीन घटक कोणते बघा, बी सी पहिला नव्वद मापाचा कोण लिहा. या त्रिकोणात कोणता नव्वद आहे, कोण बी एफ सी बरोबर कोण बी एफ सी, इथं माप किती आहे नव्वद, याच्याच समान इथं कोणता आहे सी एफ बी बरोबर किती नव्वद. दुसरी गोष्ट शिरोलंब कसे आहेत समान आहेत, त्यामध्ये या त्रिकोणात कोणता होतो सी एफ शी समान, याच्यात काय होते बी एफ बी ही समान होते. याला कारण काय, शिरोलंब कसे आहेत समान आहेत, हे शिरोलंब असल्यामुळे नव्वद आणि समानता आहेत, शिरोलंब समान आहेत. याच्यावरून आपल्याला आणि तिसरा घटक कोणता आहे बी सी, बी सी ही दोघांची सामायिक आहे, बी सी बरोबर बी सी कारण काय सामायिक. आता या त्रिकोणामध्ये हे दोन्ही त्रिकोण कोणत्या प्रकारचे आहेत, एक कोण नव्वद असल्यामुळे काटकोण त्रिकोण आहे, आणि त्याची ह्या काटकोण त्रिकोणात काटकोण नव्वद मापाच्या कोणासमोरील बाजूला काय म्हणतात कर्ण म्हणतात, आणि कर्णाने ही दुसरी बाजू कोणती आहे भुजा. आणि म्हणून कारण काटकोण त्रिकोण असेल एक बाजू आणि कर्ण दिला असेल तर कर्णभुजा प्रमेय लागतोय, आणि म्हणून त्रिकोण वर उल्लेख केलेले त्रिकोण त्रिकोण बी एफ सी एकरूप त्रिकोण सी एफ बी कर्णभुजा ग्रहीतक. त्या ग्रहीतकाने दोन्ही त्रिकोण काय होतात हे एकरूप रेखांकित केलेले, आणि हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले की आपल्याला राहिलेले कोण काय होतात आपल्याला इथं एकरूप मिळतात. आणि म्हणून राहिलेले कोण कोणते, या कोणाचं नाव काय कोण ए बी सी, एफ बी सी म्हणण्याऐवजी आपण काय करूया ए बी सी घ्या, ए बी बरोबर ए सी नको सॉरी आणि म्हणून कोण ए बी सी, कोण ए बी सी बरोबर कोण ए सी बी कारण काय एकरूप वर उल्लेख केलेले त्रिकोण आहेत, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण ते कसे असतात एकरूप असतात किंवा समान असतात. आणि म्हणून मग आता या त्रिकोणामध्ये दोन कोण समान असतील तर या कोणासमोरील बाजू कशा असतात समान असतात, आणि म्हणून त्रिकोणात किंवा समद्विभुज त्रिकोणाच्या व्यत्यासानुसार समद्विभुज त्रिकोणाच्या व्यत्यास प्रमेयानुसार व्यत्यास प्रमेय काय सांगतोय बघा, एखाद्या त्रिकोणात जर दोन कोण समान असतील
तर ह्या कोणासमोरील बाजू कशा असतात, समान असतात. याला काय म्हणतात, त्रिकोण समद्विमित त्रिकोणाचं काय म्हणतात, व्यत्यास प्रमेय. आणि याच्यावर काय होतं, ए बी बरोबर ए सी. आणि म्हणून ए बी बरोबर ए सी. आणि म्हणून त्रिकोण ए बी सी हा काय आहे, समद्विभुज आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे आपण दोन पद्धतीने सोडवलं. पहिल्या पद्धतीमध्ये होतं त्याच्यामध्ये फक्त त्रिकोण समद्विभुज आहे एवढं दाखवलं. दुसऱ्या पद्धतीमध्ये कर्णभुजा गृहितकाचा वापर करून समद्विभुज त्रिकोण दाखवलं. या ठिकाणी आपण थांबूया. आणि हा धडा इथं संपलेला आहे. याचा पुढचा जो भाग आहे, त्रिकोणातील असमानता, हा जो भाग आहे हा परीक्षेला म्हणजे वगळलेला आहे. करोना याच्यामुळे हा पोर्शन कमी केलेला आहे. आणि हा इथं प्रकरण इथं संपलेलं आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.